नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनाव स्वागत. मित्रांनो, आज वार बुधवारच्या रोजी आपण कळवणच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पाट बोकड आलेत विकायला बघा. हा पांढऱ्या रंगाचा बोकड आहे, काळ्या रंगाची पाट आहे. 6000 रुपये सांगायची किंमत आहे. बघा आपण शोधा कुठेपर्यंत लागतोय. साडेपाच सांगायची किंमत आहे. 3 पर्यंत शोधा लागलाय. बघा गावरान जाते. तर दादाने खरेदी केली. बघा दादा किती पैसे दिले तुम्ही त्यांना? 35 रुपये दिले. 35 रुपये दिले त्या दादा. अजून थोडीशी अपेक्षा आहे. बघू आपण शोधा कुठपर्यंत होतोय. ना 5500. 6 सांगायची किंमत होती त्यांनी. बेकार मागा घेतात ना. 6000 सांगायची किंमत होती मित्रांनो. 5500 खरेदी झालाय. बघा साडे 7000 सांगायची किंमत आहे तिघांची. शोधा लागला का नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. बघा एक मिनिट. आणि त्यांनी या ठिकाणी हा बोकड खरेदी केलाय. बघा या दादाने त्याने काय किंमत सांगितली होती म्हणजे त्यांनी 10000. आणि तुम्ही कितीला घेतलाय? 6700. 10000 सांगायची किंमत होती. 6500 खरेदी झालाय. बघा गावरान जाते. 4000 सांगायची किंमत आहे. 2 पर्यंत शोधा लागलाय. बघा आणि एक शेळी आलेली आहे. 2 पिल्ले तिच्या खाली. बकरीना काय सांगते? 15000 सांगायचे. मुंडी 2 बोकडे तिच्या खाली. बाबा पण कितीपर्यंत खरेदी होते? 35 सांगायची किंमत होती. 2500 शोधा लागला. 27 धाव लागलाय. बघू आपण किती पर्यंत शोधवतोय. त्यांनी काय किंमत सांगितली होती? 7000 सांगायची किंमत आहे मित्रांनो. जवळ मागून टाकले काय हरकत नाही. या ठिकाणी गावरान जातीमध्ये 4-4-5-5 महिन्याच्या आसपासच्या पाठ आल्या आहेत. बघा मिटल मध्ये म्हण क्रॉसिंग मधले आहेत का? क्रॉसिंग मधल्या पाटा सांगताय ते रान ते बिटलला. अंदाजे वजन पाहायला गेलं मित्रांनो 20 किलोच्या दरम्यान येऊन जातील. 15-20 किलोच्या दरम्यान या दहाचा माल. दहा सांगायची किंमत काय? नगाची नगाची किंमत 3000 रुपये. जर लॉट तरी झाला तर काय नग लावणार? काय करून टाकून हिशोबाने. मित्रांनो 3000 सांगायची किंमत आहे. 15-40 खरेदी झाल्या तर यात तुम्हाला बार्गनिंग पॉईंट मिळणार. बघा चांगल्या क्वालिटीचा माल आणला दहानी. या ठिकाणी गावरान जातीमध्ये 2 बोकड विकायला आले आहेत मित्रांनो. बघा 6 आणि 8 महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय तो सर्व. अंदाजे वजन जर पाहायला गेलो तर 20 किलोच्या दरम्यानचे बोकड आहेत दोघं. जात गावराने दिसायला चांगला आहे. या दहाचा माल आहे. 10 सांगायची किंमत काय? याची बोली लागली का काही? किती पर्यंत मागितलाय? 6000. तुम्हाला किती पर्यंत सोडायचे? 7000 पर्यंत सोडायचे. तर मित्रांनो 6 बोली लागली आहे. 7000 पर्यंत त्यांना सोडायचे. बघा जात गावराने. किती महिन्याचं बोलले? मित्रांनो 7-8 महिन्याच्या आसपासचा एक बोकड आलेला आहे या ठिकाणी विकायला. बघा दिसायला खूप सुंदर आहे मित्रांनो. अट्रॅक्टिव्ह बोकड आहे एकदम. या दहाचा माल आहे. काय किंमत आहे सांगायची? 3200. जर कोणी खरेदी करा तर फायनल किती सोडणार आहेत? 3 पर्यंत सोडणार. 3200 सांगायची किंमत आहे. त्यांना 2800-3000 रुपये अपेक्षा आहे. बघा जर शोधा लागला तर 100% आपण या बोकडाचा शोधा दाखवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी 10-15 दिवसाच्या आसपासचा कोकरू आलेला आहे विकायला. बघा गावरान जातीतला कोकरू आहे मित्रांनो. काय किंमत सांगत आहे त्याची तुम्ही? 2000.
आणि फायनल कितील सोडणार आहे? 1500. मित्रांनो, 2000 पेक्षा त्यांना पण 1500 रुपये सांगतात ते बघू. तेवढ्या किमतीला गेला तर नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कोकरू. या ठिकाणी 11 महिन्याच्या आसपासचा एक बुकड आलाय बघा, 6500 पर्यंत अपेक्षा आहे त्या बाबांना. गावरांदा तिथला बोकड आहे. तर गावरान जातीमध्ये 6 दाताला शेळी आलेली आहे, तिसऱ्या वेताची शेळी. मित्रांनो, 3-3.5 महिन्याची गावन आहे बघा. लांब केसांची जाफराबादी जशी शेळी येते तशी शेळी मित्रांनो पाहू शकता तुम्ही. जरांचा माल सांगायची किंमत काय? सांगायची किंमत 15000 रुपये. जर कोणी खरेदी केला तर फायनल कितीपर्यंत सोडणार तुम्ही? 10000 रुपयाला द्यायची. मित्रांनो, 15 सांगायची किंमत आहे, 10000 पर्यंत त्यांना अपेक्षा आहे. जर खरेदी केला तर यात तुम्हाला बार्गनिंग पाहिजे मिळणार बघा. शेळी दिसायला चांगले मित्रांनो. या ठिकाणी काळ्या रंगामध्ये शेळी आली आहे बघा, तिच्या खाली पिलू आहे मित्रांनो. हे पाट आहे, दूध पेत पिलू आहे. अजून काठेवाडी क्रॉस आहे थोडीशी. याची काय किंमत सांगता तुम्ही? याची किंमत सांगायला 11000 रुपये. आणि देण्याची किती? द्यायचे 9000 रुपये. तर मित्रांनो, तिची 11000 सांगायची किंमत आहे, 9000 पर्यंत त्यांना अपेक्षा आहे बघा. आणि ही पण तुमची शेळी का? आमची शेळी आहे ती. ती पण त्यांची शेळी मित्रांनो. लोडेड आहे का खाली? खाली आहे. आता तिची किंमत आहे 8000 रुपये. द्यायची 5000 रुपये. 8000 सांगायची सांगायची किंमत 8000, द्यायची किंमत 5000. तर मित्रांनो, 8000 रुपये पर्यंत त्यांना अपेक्षा आहे. पण 5-5.5 पर्यंत जरी जर कोणी खरेदी करायला आलं तरी सुद्धा ते माल सोडायला तयार आहेत बघा. काय अडचण नाही, चांगली शेळी. सरावमुळे थोडंसं मार्केट डाऊन आहे मित्रांनो, बाकी काय विषय नाही. 15000 सांगायची किंमत होती मित्रांनो. 10:30 पर्यंत बोली लागली बघा. गावरान जातीचा माल आहे, सर्दी आहे थोडी त्यांना. अरे नाही रे, कितला वडी घेतात? 3000 रुपये. 3000 11000 ला सौदा झालाय बघा. त्या 3 जनावरांचा 3400 ना दोघ. तर 1700 रुपये कान खरेदी झालेत बघा. 3400 आजारी थोडेसे भूकडते, थोडे महाग गेलेले. तर मित्रांनो, खूप कमी प्रमाणामध्ये कवळचं मार्केट भरलेलं बघा. श्रावण महिना असल्या कारणाने या मार्केटमध्ये माल खूप कमी येतोय. मी सुद्धा एवढ्या लांबून आलो पण मला सुद्धा निराशा पत्करावी लागते या ठिकाणी. व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित झालेला नाही मित्रांनो. तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.